भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या आणीबाणी संदर्भातल्या वक्तव्याकडे देशानं गांभीर्यानं पाहण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. सांगली जिल्ह्यातल्या इनाम धामणी इथल्या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत उद्घाटनानंतर ते बोलत होते. लालकृष्ण अडवाणी आणीबाणी अनुभवलेले ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आगामी काळात देशात आणीबाणी लागू होऊ शकते हे त्यांनी केलेलं वक्तव्य देशानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं पवार म्हणाले. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातून 2 दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या पत्रकार संदीप कोठारी यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडलाय. धक्कादायक बाब म्हणजे कोठारींचा मृतदेह महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यात सापडलाय. या प्रकरणात मध्य प्रदेशच्या कटंगी येथील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिघांचा अनधिकृत खाणकाम आणि चिटफंडच्या धंद्याशी संबंध असून याबाबतच पत्रकार कोठारी यांनी खटला मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. जहाल नक्षलवादी आणि चातगाव दलमचा कमांडर विजय उर्फ धनीराम केसरी दुग्गा यानं पत्नी राधा हिच्यासह गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय. मूळचा धानोरा तालुक्यातल्या रोपिनगट्टा इथला रहिवासी विजय दुग्गा 2009 पेंढरी स्थानिक दलममध्ये सहभागी झाला. अनेक ठिकाणच्या पोलीस चकमकींसह विघातक कारवायांमध्ये विजय दुग्गाचा सहभाग होता. विजय दुग्गावर 14 लाखांचं बक्षीस होतं. त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे. 15 जूनच्या संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं बेस्टच्या विद्युत पुरवठा यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड झाले. सुमारे 200 केबलमधील दोष नोंदवले गेलेत, त्यापैकी 120 दोष तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात आले. उर्वरित 80 दोष दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे फ्यूज सेवा केंद्रामध्ये 589 तक्रारींची नोंद झाली आहे. प्रत्येक ठिकाणी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मोठे केबल दोष नसलेल्या ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. मुंबईतल्या मालाड इथल्या मालवणी विषारी दारूकांडातल्या मृतांचा आकडा आता 97 पोहोचला आहे. या विषारी दारूकांडातल्या पीडितांवर अजूनही उपचार सुरू आहेत. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. मालवणी विषारी दारूकांड प्रकरण म्हणजे राज्य सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतल्या मानखुर्द भागातल्या बाल सुधारगृहातून वाहून गेलेला मुलगा अखेर ललूभाई कंपाऊंड जवळच्या नाल्यात सापडलाय. शुक्रवारी 19 तारखेला 15 वर्षांचा मुलगा वाहून गेला होता. शुक्रवारी संध्याकाळी मित्रासोबत पाण्यात खेळत असताना हा मुलगा वाहून गेला. त्यानंतर अग्निशमन दल आणि नौदलाच्या जवानांनी शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत मुलाचा शोध घेतला, मात्र त्यांना तो त्यावेळी सापडला नव्हता. दरम्यान रविवारी ललूभाई कंपाऊंड मधल्या काही स्थानिकांना त्याचा मृतदेह सापडलाय. गेल्या 5 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना मध्य रेल्वेच्या कारभाराचा फटका बसतोय. या मार्गावरील नाशिक मनमाड भुसावळ जळगाव रावेर बऱ्हाणपूरकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना आपलं आरक्षण रद्द करावं लागलंय. शिर्डीला येणारे भाविकांना याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. सुरुवातीला 2 दिवस इटारसीत झालेली नादुरुस्ती आणि मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या पावसामुळे पंचवटी एक्सप्रेस आणि इतर रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. कोकणाला गेल्या 4 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय. गेल्या 24 तासात 195 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस रत्नागिरीत झालाय. राजापूर तालुक्यातील कुवेशीत शाळा कोसळली आहे तर एका घरावर झाड कोसळलंय. सतत पडणाऱ्या पावसामुळे 3 जणांचा बळी गेलाय. राजापूर तालुक्यातील हातिवले गावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या संजय धनावडे यांचा मृत्यू झालाय. तर रत्नागिरीत घरावर दरड कोसळून एका महिलेसह एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवपराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाची तटबंदी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला गडाच्या पायथ्याशी ढासळली. कालपासून प्रतापगड आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे दुरवस्था झालेल्या प्रतापगडाची तटबंदी ढासळली आहे. गड चढताना पायऱ्यांच्या अलीकडेच ही घटना घडली आहे, त्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला होता. तिथला ढिगारा आता हटवण्यात आला. काल पुण्याहून मुंबईकडे साखर घेऊन निघालेला एक ट्रक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर लोणावळ्यात अपघातग्रस्त झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर हा ट्रक जाऊन उलटला, त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी ट्रक क्रेनच्या सहाय्यानं बाजूला ओढून नेला.
तरीही एक लेन बंद असल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत आहे। महागाईच्या झळा आता मुंबईच्या डबेवाल्यांपर्यंत पोहोचल्या। मुंबईत अविरतपणे साखरमान्यांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांनी आपले दर वाढवण्याचं ठरवलंय। डबेवाल्यांच्या संघटनेनं प्रत्येक डब्यामागे 100 ते 150 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या दरवाढीचा फटका दुपारच्या जेवणासाठी डबेवाल्यांच्या सेवेवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना बसणार आहे। मुंबईसारख्या महागड्या शहरात डबेवाल्यांना अवघ्या 10 ते 12 हजारात घर चालवणं मोठं कठीण होत असल्यानं संघटनेनं एकमतानं दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। ही दरवाढ 1 जुलैपासून लागू होणार आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं ठाण्यातील ज्ञानराज सभागृहात 3 योगासनांच्या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन झालं। सुधीर मोंडकर यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत। योग धुरंधर, डॉक्टर मंडळी योगा करे, सांधुरानी अनुभवलेला योग अशी पुस्तकांची नावं आहेत। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर योगासनं केली। नागपूरमध्ये वरुणराजा बरसत असतानाही मोठ्या उत्साहानं योगसाधनेचा कार्यक्रम पार पडला। हजारो नागपूरकर यावेळी उपस्थित होते। झी24 तासच्या योग अभियानाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी झी24 तासच्या या अभियानाचं कौतुक केलं। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं झी24 तासच्या मोहिमेत रत्नागिरीच्या एज्युकेशन सोसायटी, धुळ्यातील सिंधुरत्न शाळा, बीडची गुरुकुल स्कूल आणि नाशिकच्या मनमाडमधील कवी रवींद्रनाथ टागोर या शाळांनी सहभाग घेतला। झी24 तासच्या योग अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। राज्यभरात नेतेमंडळी, सेलिब्रिटी, खेळाडूंनी योगासनं करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी इथे योगा केला। राज्याच्या विविध भागात काल योग दिनाच्या निमित्तानं उत्साह पाहायला मिळाला। समाजाच्या विविध घटकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। यात पुण्यात दृष्टीहीन व्यक्तींनी योगासनं केली, तर डोंबिवलीत सुहासिनी ब्युटी हेल्थ आणि प्रगती महाविद्यालयाच्या वतीनं बर्फाच्या लादीवर योगासनं करण्यात आली। गेली 17 वर्ष डोंबिवलीत ही संस्था योगाच्या प्रसारासाठी काम करते। दिल्लीतही अपंग व्यक्तींनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला, तर अंबरनाथ स्थानकावर योग दिनानिमित्तानं योगविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। थेट रेल्वे स्टेशन योगासन करणाऱ्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं। झी24 तासच्या उपक्रमात जळगाव नेऊर येथील जनता विद्यालय अर्थातच मराठा प्रसारक विद्यामंडळ संचालित संस्थेच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत योगाची प्रात्यक्षिके केली। लोणावळ्यातील गुरुकुल हायस्कूल तसंच बापूसाहेब भोंडे हायस्कूल या विद्यालयात झी24 तास योग अभियान संपन्न झालं। लोणावळा शहरात पाऊस पडत असतानाही या अभियानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची तमा न बाळगता टोपीवाला हायस्कूलच्या मुलांनी सूर्यनमस्कार घातले। सुमारे 700 मुलं या उपक्रमात सहभागी झाली। या योगाभियानात सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलच्या 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांना योगाचा पाठ, त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहून योग धर्मानं शरीर सुदृढ राहील अशी झी24 तासची योग प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली। आयुष्यभर योगाच करेन असा संकल्पही या विद्यार्थ्यांनी केला। तर हिंगोली जिल्ह्यात झी24 तासच्या योग अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नवा मोंढा परिसरातील भारतीय विद्या मंदिर शाळेत पावसात सुद्धा योगा केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी हायस्कूलमध्ये योगा दिन साजरा करण्यात आला। हायस्कूलच्या मुलांनी ग्राउंडवर सूर्यनमस्कार घातले। सुमारे 300 मुलं या उपक्रमात सहभागी झाली होती। पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। झी24 तासच्या विशेष उपक्रमात ग्रामीण विभाग, श्रमिक शिक्षण संस्थेचे स्वर्गीय सो विद्या विनोद अधिकारी हायस्कूल लालोंडे आणि केडी हायस्कूल चिंचणी या 2 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। जालन्यातील शांतिनिकेतन विद्या मंदिर आणि जिल्हा परिषद मुलांची शाळा या 2 शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करून योग दिन साजरा केला। इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूलनं जागतिक योगा दिनानिमित्तानं झी24 तासच्या योग अभियानांतर्गत सहभाग घेऊन 6000 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांनी यात सहभाग घेत योगाची प्रात्यक्षिकं केली।
चंद्रपूरच्या जिल्हा कारागृहातील कैद्यांनी देखील योग दिवस साजरा केला. निरोगी शरीर आणि मनशांतीसाठी योगाचं महत्व या प्रसंगी पटवून देण्यात आलं. लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं कैद्यांना योग शिक्षणाचे धडे देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रात्यक्षिकात अधिकारी देखील सहभागी झाले. मंत्रालयात योगासनांचं खास आयोजन करण्यात आलं. यात विविध मंत्र्यांनी आवर्जून सहभाग घेतला. त्याचवेळी धकाधकीच्या जीवनशैलीतून वेळ काढून अनेक सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी योगासन कार्यक्रमाला हजेरी लावली. ठाणे शहरातल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात भरवल्या गेलेल्या योगासन कार्यक्रमात ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर ठाणे महापालिकेतर्फेही योगदिन साजरा करण्यात आला. ठाण्याचे महापौर त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले. महाराष्ट्रात योगाचा प्रचार प्रसार खुद्द आरोग्य विद्यापीठ करणार आहे. झी 24 तासच्या योग अभियानात आरोग्य विद्यापीठही सामील झालं. योगा दिन साजरा करण्यासाठी राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालय, दंतवैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजच्या 2.5 लाख विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी स्वतः योग करत या अनोख्या प्रचार प्रसाराला सुरुवात केली. योगा आणि संगीत हे दोन्ही भारताच्या प्राचीन परंपरांपैकी आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी संस्कार भारती संस्थेच्या माध्यमातून पुण्यात योगा आणि कथ्थकच्या माध्यमातून एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगर मंदिरात काल कथ्थकच्या माध्यमातून योगा सादर करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक कथ्थक नृत्यांगना सहभागी झाल्या होत्या. राज्यभरात शाळांसह विविध संस्थांनी सकाळी योगासनं करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. ठाण्यातही आरोग्य भारती संस्थेतर्फे ज्ञानसाधना महाविद्यालयात योगा दिन साजरा झाला. ठाण्यातील 4 शाळा योग दिनासाठी एकत्र आल्या. यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर उपस्थित होते. त्यांनी योगा करत आरोग्यासाठी योगाचं महत्व पटवून दिलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर संजय मोरे उपस्थित होते. फिटनेसबाबत विशेष जागरूक असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनंही योगासनं केली, तर अभिनेत्री प्राची देसाई हिनं सुद्धा योगाची विविध आसनं केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.